नमस्कार मंडळी, आज आपण रिस्क असेसमेंट फॉर ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी या विषयाची ओळख करून घेण्यासाठी बसलेलो आहोत. हे सेशन चालवण्याच्या पूर्वी अर्थातच माझी ओळख. मी शेखर राजे शिर्के, गेली 20 वर्ष सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टीम डेव्हलपमेंट इम्प्लिमेंटेशन आणि त्याचं ऑडिटिंग या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. मुळात ह्या सिस्टीमचे इंटेन्शन असं आहे की आपण ज्या ठिकाणी काम करतो तिथे ॲक्सिडेंटची प्रॉबेबिलिटी कमी करायची. मुळात ॲक्सिडेंट प्रिव्हेन्शन हे ह्या सिस्टीमचं मूळ काम आहे आणि त्यामध्ये रिस्क असेसमेंटचा रोल फार मोठा आहे. सध्या मी या क्षेत्रात इंडिपेंडंट कन्सल्टंट म्हणून काम करतो. तसेच गेले 30 वर्ष मी सह्याद्रीमध्ये भटकंती करीत आहे आणि त्यानिमित्ताने रॉक क्लाइम्बिंग आणि हिमालयन एक्सपिडिशनचा पण एक्सपोजर मला मिळालेला आहे. तर या सादरीकरणामध्ये आपण लँड बेस्ड ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी या संदर्भातच विचार करणार आहोत, कारण एअर बेस्ड ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी आणि वॉटर बेस्ड ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी यांचं जे रिस्क असेसमेंट असतं त्याचं टेक्निक पूर्ण वेगळं आहे. या सेशनमध्ये आपण रिस्क असेसमेंटची तोंडओळख करून घेणार आहोत. त्यामध्ये मुळात रिस्क असेसमेंट म्हणजे काय, त्यातून इमर्जन्सी कंट्रोल प्लॅन आपण कसा बनवायचा, रेस्क्यू प्लॅन कसा बनवायचा आणि एकंदरीत पार्टिसिपंट आणि आपले जे इन्स्ट्रक्टर आहेत त्या ओव्हरऑल सगळ्यांची सेफ्टी कशी एन्श्युअर करायची ते आपण पाहणार आहोत. गेल्या काही वर्षापूर्वी म्हणजे अंदाजे 2014 आसपास गव्हर्नमेंटने जी आर काढला होता आणि त्या जी आरमध्ये रिस्क मॅनेजमेंट हे प्रत्येक संस्थेला मॅन्डेटरी केलं होतं. तर मुळात रिस्क मॅनेजमेंट किंवा रिस्क असेसमेंट ही कशी करायची याबद्दल संभ्रम असू शकतो आणि तो संभ्रम आपण आज दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत की रिस्क असेसमेंट म्हणजे काय आणि ती नक्की कशी करायची. तुम्हाला माहितीच आहे की या गेल्या 1-2 वर्षामध्ये आपल्या सह्याद्रीमध्ये हिमालयामध्ये अपघात झाले. तसे अपघात हे सगळीकडे होत असतात, जगभरातल्या डोंगरामध्ये अपघात होत असतात. तुम्हाला आठवत असेल की हडसर किल्ल्यावरून पडून एका मुलीचा मृत्यू झाला होता. नंतर तुम्हाला हे देखील आठवत असेल की पेंबा शेर्पा खूप फेमस शेर्पा होता आणि त्याचा क्रिवाईसमध्ये पडून मृत्यू झाला होता. तर सह्याद्रीमध्ये आणि हिमालयामध्ये असे अनेक अपघात होत राहिलेले आहेत, अर्थात जगभरामध्ये होत राहिलेले आहेत. त्यामुळे झालं काय की इतर क्षेत्रामध्ये म्हणजे जसं आमच्या ऑइल अँड गॅस सेक्टरमध्ये म्हणा किंवा इंजिनिअरिंग इंडस्ट्रीमध्ये ॲक्सिडेंट होऊ नये म्हणून बरेच प्रयत्न चालू असतात. मग या माउंटेनिअरिंग क्षेत्रामध्ये किंवा या ॲडव्हेंचर क्षेत्रामध्ये ॲक्सिडेंट होऊ नयेत म्हणून किंवा ते कमी व्हावेत म्हणून तसे काही फारसे व्यवस्थित प्रयत्न झाले नव्हते. आणि त्यामुळे ना ISO नावाची एक ऑर्गनायझेशन आहे. ISO आपल्याला कदाचित माहिती असेल, आपण प्रयोग ऐकले असतील की ISO 9000 क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीम, ISO 14000 फॉर एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट सिस्टीम. आता ह्या सगळ्या स्टँडर्डची आपल्याला अशी थोडंफार ऐकून माहिती असेल. तर ह्या ISO म्हणजे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन ह्या ही जी संस्था आहे तिने पण विचार केला की सगळ्या बाबतीतमध्ये जर आपण ॲक्सिडेंट होऊ नये म्हणून किंवा युनिफॉर्मिटी असावी म्हणून आपण वेगवेगळे स्टँडर्ड काढतो तर मी या गिर्यारोहण क्षेत्रामध्ये सुद्धा स्टँडर्ड असायला पाहिजे. आणि तो विचार करून त्यांनी गिर्यारोहण क्षेत्रासाठी स्टँडर्ड तयार केला. आणि त्याचं मुख्य उद्दिष्ट हे आहे की जगभरामध्ये ही जे गिर्यारोहण ॲक्टिव्हिटी चालते त्याच्यामध्ये एक युनिफॉर्मिटी असायला पाहिजे. जगभरामध्ये ज्या संस्था आहेत गिर्यारोहण करणाऱ्या, मग त्या कमर्शियल असो किंवा नॉन कमर्शियल असो, त्या सगळ्यांच्या कार्यप्रणालीमध्ये किंवा त्यांच्या ज्या वर्किंग स्टाईलमध्ये एक युनिफॉर्मिटी आणायला पाहिजे. आणि जेव्हा ती युनिफॉर्मिटी येईल तेव्हा आणि ती तंत्र वापरली जातील स्टँडर्डमध्ये लिहिली तर हे ॲक्सिडेंटची जी फ्रिक्वेन्सी आहे किंवा ॲक्सिडेंटची जी शक्यता आहे ती नक्कीच कमी होईल असं स्टँडर्डला वाटलं, त्या ऑर्गनायझेशनला वाटलं. आणि मग त्यांनी या ॲक्टिव्हिटीसाठी आपल्या ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीसाठी स्टँडर्ड तयार केलं. आणि ISO हे खूप चांगल्या प्रकारे स्टँडर्ड तयार केलेलं आहे की ज्याच्यामध्ये आपण ॲडव्हेंचरचा सेन्स पण घेऊ शकतो, ॲडव्हेंचरचा आनंद पण घेऊ शकतो आणि ॲक्सिडेंट पण टाळू शकतो. आणि ही स्टँडर्ड कोणती आहेत ते आपण बघू. 2014 साली ISO जे स्टँडर्ड आणलं त्या स्टँडर्डचं नाव आहे ISO 21101 ॲडव्हेंचर टुरिझम सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टीम. तुम्हाला अजून आश्चर्य वाटेल की त्यांनी अजून एक स्टँडर्ड आणलं ISO 21102 ॲडव्हेंचर्स लीडर्स पर्सनल कॉम्पिटन्सी, म्हणजे लीडर जे आहेत त्यांच्या कॉम्पिटन्सी काय असायला पाहिजे त्याबद्दल स्टँडर्ड आणलं. तसंच ISO 21103 हे देखील एक
स्टँडर्ड आणलं आणि तेच स्टँडर्ड ॲडव्हेंचर टुरिझम इन्फॉर्मेशन टू पार्टिसिपेंट, म्हणजे पार्टिसिपेंटला इन्फॉर्मेशन कशी काय कधी द्यायची याबद्दल पण स्टँडर्ड आणलं. तर ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी की आपल्या ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डने हे स्टँडर्ड आपल्यासाठी ओपन केलं आणि त्याचं नाव आहे इंडियन स्टँडर्ड 21101 ॲडव्हेंचर टुरिझम सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टीम्स रिक्वायरमेंट. तर रिस्क असेसमेंटचं या सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टीममध्ये काय रोल आहे तो आपण पाहू. तर रिस्क असेसमेंट ही फार मोठी अशी टेक्निकल गोष्ट नाही आहे, अत्यंत सोपी गोष्ट आहे, ती आपण लहानपणापासून करत आलेलो आहे. तर एक साधं उदाहरण घेऊया की रस्ता क्रॉस करणे. तर रस्ता क्रॉस करणे ही अत्यंत हजार्डस म्हणजे धोकादायक ॲक्टिव्हिटी आहे, म्हणजे रस्ता क्रॉस करताना अपघात होण्याची शक्यता फार आहे. पण तरीसुद्धा आपण सेफली इतके वर्ष रस्ता क्रॉस करतो आहे, तर ते का ते आपण कळत नकळत हे रिस्क असेसमेंट आपल्या मनामध्ये बॅकग्राऊंडमध्ये चालत असते आणि म्हणून आपण ॲक्सिडेंटपासून दूर राहतो त्या. तर ही क्रिया कशी चालते ते बघूया. आणि हे जी टर्मिनॉलॉजी हे आपण पुढे लक्षात ठेवूया आपलं रिस्क असेसमेंटचं एक्झरसाईज करताना. हां, तर लहान असताना तर आईवडिलांनी काय दिलं, आपल्याला ट्रेनिंग दिलं कसलं, तर रस्ता क्रॉस कसा करायचा, म्हणजे फुटपाथवरती पहिल्यांदा उभं राहायचं, मग उजवीकडे बघायचं, गाड्या आहेत का बघायचं, म्हणजे काय धोका आहे का बघायचं, हजार्ड आहे का बघायचं, तर कोणती गाडी आहे, सायकल आहे का मोटरसायकल आहे का कार आहे का ट्रक आहे, हे बघायचं, म्हणजे धोक्याचं स्वरूप बघायचं, हजार्ड काय आहे तो बघायचा, मग तो किती अंतरावर आहे, मग त्याचा वेग किती आहे, हे सगळं बघायचं. आणि एक अंदाज बांधायचा की समजा की आपल्याला गाडीने उडवलं तर आपल्याला काय होईल, म्हणजे ॲक्सिडेंटची जी तीव्रता काय असेल, परिणाम काय होतील, त्याला आपण कॉन्सिक्वेन्सेस म्हणतो. तर ॲक्सिडेंटचे परिणाम काय होतील, मला नुसतंच खरचटेल का, माझं तंगडं तुटेल का, माझा मृत्यू होईल. तर ह्या गोष्टी आपण दोन गोष्टींचा अंदाज घेतो, काय तर गाडीने उडवण्याची शक्यता किती आहे आपल्याला, आणि जर उडवलंच तर आपल्याला दुखापत कोणत्या स्वरूपाची होईल. तर ह्या दोन गोष्टीचा अंदाज घेऊन एक आपण मनाशी आराखा बांधतो, त्याला म्हणतो आपण रिस्क इव्हॅल्युएशन. म्हणजे रिस्क ही हाय लेवलची आहे, मिडियम लेवलची आहे का लो लेवलची आहे, हे आपण मनातल्या मनात कॅल्क्युलेट करतो. आणि मग जर आपल्याला वाटलं की आपण सेफली रस्ता क्रॉस करतो, म्हणजे रिस्क कमी आहे असं जेव्हा वाटतं ॲक्सेप्टेबल लेवलला, तर मग आपण रस्ता क्रॉस करतो. आता ह्यामध्ये ना गव्हर्नमेंटने एक कंट्रोल मेजर्स दिले आहेत. काय कंट्रोल मेजर्स, ते कोणते, तर सिग्नल आहे, झेब्रा क्रॉसिंग आहे, ब्रिज आहे. तर ह्या तिन्ही गोष्टी जर वापर केला ना तर ॲक्सिडेंट अजिबातच होणार नाही. म्हणजे काय झालं याच्यामध्ये की गव्हर्नमेंटने काय केलं की ॲक्सिडेंट होऊ नये म्हणून प्रयत्न केले आणि त्याच्यामुळे रस्त्यावरचे बरेचसे ॲक्सिडेंट कमी झाले. तर कधीकधी काय होतं, तिथे सिग्नल नसेल किंवा झेब्रा क्रॉसिंग नसेल किंवा ब्रिज नसेल आणि तरीसुद्धा आपल्याला रस्ता क्रॉस करायचा आहे. मग काय करतो, लहान असताना काय करायचो आपण की आपला हात वडिलांच्या हातात देतो. म्हणजे काय केलं माहिती आहे का आपण या ठिकाणी, की आपली रिस्क जी आहे ती आपण वडिलांकडे सोपवली, त्याला म्हणतो आपण रिस्क ट्रान्सफर. किंवा तुम्ही शाळेतली मुलं बघितली असतील की ते ग्रुपने रस्ता क्रॉस करतात, ते एकट्या रस्ता नाही क्रॉस करत, तर ते ग्रुपने जेव्हा रस्ता क्रॉस करतात तेव्हा रिस्क डिस्ट्रीब्यूट होते आणि जेव्हा रिस्क डिस्ट्रीब्यूट होते तेव्हा मग ॲक्सिडेंटची शक्यता एकदम कमी होते. तर त्याला काय म्हणतो आपण, त्याला म्हणतो आपण रिस्क ट्रीटमेंट. तर आपण काय केलं, आपण पहिला हजार्ड ओळखला, धोका ओळखला, मग रिस्क आयडेंटिफाय केली, मग रिस्क इव्हॅल्युएट केली आणि मग काय केलं, त्याला रिस्कला ट्रीटमेंट दिली. तर हे एवढं सगळं सोपं आहे. तर आधी अजिबात भीती बाळगू नका रिस्क असेसमेंट कशी करायची, एकदा सवय लागली आपल्याला की हे सगळं सोपं होऊन जातं. तर आता आपण ISO 21101 ॲडव्हेंचर टुरिझम ॲक्टिव्हिटी सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टीम या स्टँडर्डची थोडक्यात ओळख करून घेऊया आणि रिस्क असेसमेंटचा या स्टँडर्डमधला रोल काय आहे तो बघूया. तर कोणतेही आपण ISO मॅनेजमेंट स्टँडर्ड जेव्हा घेतो तर त्याची एक विशिष्ट रचना असते त्या स्टँडर्डची. पहिला असतो त्या स्कोप त्या स्टँडर्डचा, म्हणजे ते स्टँडर्ड कुणाकुणाला ॲप्लिकेबल आहे आणि कुणाकुणाला ॲप्लिकेबल नाही, हे सगळं त्याच्यामध्ये व्यवस्थित लिहिलेलं असतं. नंतर येतात टर्म्स अँड डेफिनेशन, ते डेफिनेशन्स असतात. मग ते काही डेफिनेशनशी आपण नक्कीच माहिती करून घेऊया. त्यातलं पहिली डेफिनेशन आहे ऑर्गनायझेशन. तर ऑर्गनायझेशनच्या डेफिनेशनमध्ये स्टँडर्डने अगदी स्पष्ट लिहिलं आहे, तुम्ही वाचू शकता की इट इज अ पर्सन
or group of people that has its own function with responsibilities, authorities and relationships. म्हणजे की ती संस्था कमर्शियल असो किंवा नॉन कमर्शियल असो, या सगळ्यांना हे स्टँडर्ड ॲप्लिकेबल आहे. तर दुसरी महत्त्वाची डेफिनेशन ती आहे हजार्ड. तर हजार्ड म्हणजे धोका. तर डेफिनेशन काय म्हणते की इट इज अ फिजिकल सिच्युएशन दॅट इज अ पोटेन्शियल टू कॉज अ हार्म. हजार्ड ही अशी गोष्ट आहे ना ती आपल्याला माहिती असणं किंवा ओळखता येणं रिस्क असेसमेंटच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. जर आपण हजार्ड ओळखण्यामध्ये जर चूक केली किंवा आपण ओळखू नाही शकलो तर मग पुढचं सगळं रिस्क असेसमेंटचा एक्झरसाइज आहे ना तो सगळा बिघडून जातो. तर इट इज अ फिजिकल सिच्युएशन दॅट यू कॅन सी फील अँड एक्सपिरियन्स दॅट इज हजार्ड. आता फॉर एक्झाम्पल आपण हजार्डबद्दल थोडा जास्त वेळ घेऊया. आता ही समजा ॲसिडने भरलेली बॉटल आहे, तर ह्याच्यामुळे मला इजा होऊ शकते, याच्यामध्ये ताकद आहे मला इजा होणे, इट हॅज अ पोटेन्शियल टू कॉज हार्म टू मी. पण ती कधी जर ती अनसेफ कंडिशनमध्ये असेल तर, आता समजा ती इथे आहे तर इथे या टेबलाच्या कडेवरून ही बॉटल पडण्याची शक्यता आहे, कारण त्याला आपण लाईकलीहूड म्हणतो, म्हणजे शक्यता ती किती आहे इथे जास्त आहे. पण जसं जसं मी शिफ्ट करत जातो तेव्हा शक्यता ती कमी कमी होत जाते, आणि जेव्हा ती इथे मध्ये आणेन मी या इथे टेबलाच्या तेव्हा ही शक्यता मी एकदम कमी केली. पण समजा ही बाटली जर पडली तर मला पायालाही जावे, मग त्याच्यावरती कंट्रोल मेजर्स काय आहेत? कंट्रोल मेजर्स तर मी बूट घालायला पाहिजे, इथे मी ते ॲसिड प्रूफ बूट घालून बसायला पाहिजे. म्हणजे काय केलं मी की ॲक्सिडेंटची जी तीव्रता आहे ती कमी आणली, म्हणजे बाटली पडेल फुटेल ॲसिड पण येईल पण मला भाजणार नाही. म्हणजे काय केलं आपण की आपण जेव्हा इथं बाटली नेतो घेतो तेव्हा लाईकलीहूड ॲक्सिडेंटची कमी करतो, आणि मी जेव्हा सेफ्टी शूज किंवा गंबूट घालतो तेव्हा ॲक्सिडेंटची तीव्रता आहे ती कमी करतो. म्हणजे आपल्याला रिस्क असेसमेंटमध्ये काय करायचं आहे की ॲक्सिडेंट होण्याची लाईकलीहूड आहे पॉसिबिलिटी ती कमी करायची, आणि अपघाताची जी तीव्रता आहे ती कमी करायची. तर हे दोन्ही गोष्टी जर आपण कमी करता आल्या तर काय होतं, किंवा एखादी कुठलीही गोष्ट, तर ॲक्सिडेंट होण्याची शक्यता कमी असते. आता मी इकडनं ही बाटली उचलून कपाटामध्ये ठेवली तर मग ॲक्सिडेंट होणारच नाही, म्हणून हजार्ड आयडेंटिफिकेशन हे फार महत्त्वाचं. आता तिसरी महत्त्वाची डेफिनेशन जी आहे ती आहे ॲडव्हेंचर टुरिझम ॲक्टिव्हिटी. तर ॲडव्हेंचर टुरिझम ॲक्टिव्हिटी ही डेफिनेशन स्टँडर्डने अत्यंत चांगल्या पद्धतीने लिहिलेली आहे, महत्त्वाची डेफिनेशन आहे आणि खूप सुंदर डेफिनेशन स्टँडर्डने दिलेली आहे. ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी फॉर टुरिझम पर्पज दॅट इन्व्हॉल्व्स डिग्री ऑफ इन्स्ट्रक्शन ऑर लिडरशिप अँड अ डेलिबरेट ॲक्सेप्टेड एलिमेंट ऑफ रिस्क. यामध्ये दोन गोष्टी अशा आल्या की ॲडव्हेंचर टुरिझम ॲक्टिव्हिटी ही अशी ॲक्टिव्हिटी आहे की जिथे ग्रुपला इन्स्ट्रक्शन दिले जातात, तिथे लीडर असतो आणि ते जे ग्रुप आहे तो जो ग्रुप आहे त्याला त्या तिथे त्या ॲक्टिव्हिटीमध्ये असणारी रिस्क ही समजलेली आहे. ती अशी जी ॲक्टिव्हिटी आहे तिला ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी म्हणतात. आता ह्या दोन जर गोष्टी नसतील, म्हणजे जर इन्स्ट्रक्शन नसतील आणि ती रिस्क काय आहे ही पार्टिसिपेंटला समजली नसेल तर ती ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी नाही, असं या स्टँडर्डचं थोडक्यात म्हणणं आहे. तर हे स्टँडर्ड किंवा कोणतंही स्टँडर्ड कसं काम करतं, सुरुवातीला येतात ते ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे कोणत्याही संस्थेने त्यांचे ऑब्जेक्टिव्ह सेट करायला लागतात, म्हणजे त्या वर्षभरामध्ये त्या संस्थेने काय काय कामं करायची, काय त्यातनं साध्य करणार आहोत, तर ते आपल्याला सेट करायला लागतात. आणि मग नंतर ते ऑब्जेक्टिव्ह अचीव करण्यासाठी आपल्याला सेफ्टी पॉलिसी तयार करायला लागते. आता सेफ्टी पॉलिसी म्हणजे ज्याला आपण मराठी नीती म्हणतो, तर सेफ्टी पॉलिसी म्हणजे काय, संस्थेच्या लेटर हेडवरती तिथे ती पॉलिसी लिहिलेली असते, आणि ते काय फार मोठं डॉक्युमेंट नसतं, एक 4-5 वाक्यांचंच फक्त डॉक्युमेंट असतं. ती डॉक्युमेंट तयार झाल्यानंतर संस्थेच्या अध्यक्षाने त्याच्यावरती सही करायची असते, आणि जेव्हा ती साईन डॉक्युमेंट असते तेव्हा त्या डॉक्युमेंटला अर्थ असतो. जर ती सही नाही केली तर त्या डॉक्युमेंटला काही अर्थ नाही, कोणी विचारणार नाही. पॉलिसीमध्ये स्टेटमेंट कोणत्या प्रकारची असतात की आमची जी संस्था आहे ती पार्टिसिपंटची आणि आमच्या संस्थेतल्या जे काही इन्स्ट्रक्टर्स आहेत त्यांच्या सेफ्टीची काळजी घेईल. आता हे जे वाक्य आहे हे वेग वाक्य आहे, म्हणजे हवेतलं वाक्य आहे. आता की काळजी घेईल म्हणजे नक्की कशी काळजी घेईल, नक्की काय करणार, हे आपल्याला या वाक्यातनं समजत नाही, पण ते लिहायला लागतं.
बर, आमची जी संस्था आहे ती पर्यावरणाचं रक्षण जतन वगैरे करेल. आता हे सुद्धा वेग वाक्यच आहे ना, हवेतलं वाक्य. आता जतन करेल, रक्षण करेल, पण नक्की काय करेल, कसं करेल ते तर कळत नाही वाक्यातून. आम्ही आमची संस्था लीगल रिक्वायरमेंट आहे त्यांचा बरोबर पालन करू, आता हे सुद्धा वेग वाक्य. तर अशी जी सेंटेन्स पॉलिसीमध्ये असतात, पण ही जी वाक्य आहेत किंवा ही जी सेंटेन्स आहे ते हे हा जो संस्थेचा हेतू जो आपण पॉलिसीमार्फत मांडतो त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं करायचं, सेफ्टी घेऊ, सुरक्षेची काळजी घेऊ म्हणजे कसं करायची, जतन करू पर्यावरणाचं कसं करायचं, ते सगळं पुढच्या सिस्टीममध्ये आपण लिहायचं असतं. पण ते हे इम्प्लिमेंट करण्यासाठी एक ऑर्गनायझेशन स्ट्रक्चरची गरज असते, त्याच्यामध्ये आपण त्या व्यक्तींना ह्या ज्या स्टेटमेंट आहेत की आपल्या ज्या पॉलिसी स्टेटमेंट आहेत त्या ती इम्प्लिमेंट करण्यासाठीच्या जबाबदाऱ्या द्यायला लागतात, तशी त्यांना ऑथॉरिटी द्यायला लागते. तर म्हणून ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर हे महत्त्वाचं असतं. आता हे सगळं जर इम्प्लिमेंट करायचं झालं तर मग आपल्याकडे काहीतरी सिस्टीम असायला लागते, त्याला म्हणतो आपण प्रोसेस म्हणतो, सेफ्टी प्रोसेस म्हणतो, किंवा सेफ्टी प्लॅन म्हणतो, किंवा सेफ्टी मॅन्युअल म्हणतो, किंवा सेफ्टी प्रोग्रॅम म्हणतो. तर असे एक सिस्टीम आपल्याला तयार करायला लागते की ज्या योगे ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर जे आहे त्यांना मदत होईल सेफ्टी पॉलिसी आपल्याला इम्प्लिमेंट करण्यासाठी, आणि मग आपले जे हेतू आहेत, ऑब्जेक्टिव्ह आहेत, ते साध्य होतील. मुळात प्रोसेस एक ग्रुप ऑफ कलेक्शन ऑफ डॉक्युमेंट असतं, आणि त्या डॉक्युमेंट थ्रू आपल्याला सिस्टीम इम्प्लिमेंट करायची असते. मग ती प्रोसेस काय ते बघूया. तर पहिलं येतं की डॉक्युमेंटेशन अँड कम्युनिकेशन, म्हणजे एंटायर प्रोसेस कसं चालेल, तर त्याचं डॉक्युमेंटेशन. मग लीगल रजिस्टर्ड आहे, मग सेफ ऑपरेटिंग प्रोसिजर्स आहेत, इन्स्ट्रक्शन्स आहेत, आपल्या ज्या गाईडलाईन्स असतात ना त्यांचा रोल हा इथे येतो. मग असतं इक्विपमेंट मॅनेजमेंट, परचेस, इन्सिडेंट मॅनेजमेंट, ट्रेनिंग अँड कॉम्पिटन्सी, रिस्क असेसमेंट, लीव नोटिसच्या प्रिन्सिपल्स, नंतर काही गुड मॅनेजमेंट प्रॅक्टिस किंवा गुड प्रॅक्टिसेस ज्या आपल्या ॲक्टिव्हिटीज संदर्भात असतील त्या, इमर्जन्सी कंट्रोल प्लॅन, बिझनेस कंटिन्युटी प्लॅन, नंतर मॉनिटरिंग अँड मेजरमेंट अँड ऑडिट. तर हे सगळे ज्या गोष्टी आहेत या लिखित स्वरूपामध्ये, प्रोसिजरच्या स्वरूपामध्ये या प्रोसेसमध्ये असतात. हे तर तुमच्या लक्षात आलं असेल की रिस्क असेसमेंट आणि गाईडलाईन्स हा या प्रोसेसचा महत्त्वाचा पार्ट आहे. आणि रिस्क असेसमेंट आणि कुठलीही सेफ्टी प्रोसिजर जी असते ती इंडिपेंडेंटली काम नाही करू पण नाही, आपल्याला ती सिस्टीममधनंच कार्यरत करायची असते. अशी ही एंटायर सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टीमची प्रोसेस असते. आणि जेव्हा ही इफेक्टिवली प्रोसेस जेव्हा चालू राहते, रन होते, तेव्हा ॲक्सिडेंटची जी शक्यता असते ना ती एकदम कमी होते, जवळजवळ झिरो होते. म्हणजे नॉर्मली आम्ही इंडस्ट्रीमध्ये झिरो ॲक्सिडेंट टार्गेट ठेवतो, तसंच झिरो ॲक्सिडेंट टार्गेट हे माउंटेनियरिंग क्षेत्रामध्ये आपण ठेवू शकतो. आणि ते पॉसिबल आहे प्रत्यक्षात येण्यासाठी जर आपण ही सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टीम जी आहे किंवा हा जो ISO स्टँडर्ड आहे हा अप्रोप्रिएटली प्रॉपरली इम्प्लिमेंट केला तर, आणि रिस्क असेसमेंट ही व्यवस्थित केली तर. या ISO 21101 याचा जो अप्रोच आहे ना तो आपण बघूया, आणि तो फार महत्त्वाचा आहे. आणि तो अप्रोच असा आहे की जे पार्टिसिपेंट आहेत त्यांना त्या ॲक्टिव्हिटीमधली रिस्क जी आहे ती माहिती असायला पाहिजे. जर काही गडबड झाली तर त्यांना ती अटेंड करता यायला पाहिजे, आणि ते सुरक्षित राहिले पाहिजेत. आणि एवढं करूनसुद्धा त्यांना साहसाची अनुभूती पण यायला पाहिजे. स्टँडर्ड असं नाही म्हणत की साहस नाही केलं तरी चालेल पण सेफ्टी पाळली पाहिजे असं स्टँडर्ड नाही म्हणत. स्टँडर्ड असं म्हणतं की साहस पण व्हायला पाहिजे आणि ते सुरक्षित व्हायला पाहिजे, आणि त्याच्यासाठीच हे स्टँडर्ड तयार केलेलं आहे. आणि म्हणून हे स्टँडर्ड फार महत्त्वाचं आहे. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे हजार्ड आयडेंटिफिकेशन हे फार महत्त्वाचं आहे चांगल्या प्रकारे रिस्क असेसमेंट करण्यासाठी. मी काही हजार्ड लिस्ट डाऊन केलेले आहेत. आज रिस्क असेसमेंट करताना किंवा आपल्या एंटायर पुढच्या आयुष्यामध्ये आपण एक आपली स्वतःची अशी चेकलिस्ट तयार करू शकतो की आउटडोअर ॲक्टिव्हिटीजमध्ये काय हजार्ड होऊ शकतात, आणि मग त्या चेकलिस्टचा आपण नियमितपणे रिस्क असेसमेंट करताना रेफर करायची ती चेकलिस्ट, मग ते आपली प्रोसेस अजून सोपी होऊन जाते. तर मी असे 36 हजार्ड मी आधीच काढलेले आहेत कॅम, ते तुम्ही बघू शकता. हे सिच्युएशनल हजार्ड आहेत, बिहेवियरल हजार्ड पण आहेत. तर त्याच्यामध्ये आपल्याला वेळ नको घालवला, एक दोन उदाहरणं घेतो. जसं सिच्युएशनल हजार्डमध्ये हनी बीचा म्हणजे मधमाशांचा धोका असू शकतो,
स्क्री असू शकते ज्याच्यावरनं माणूस पडू शकतो, ऑब्स्टेकल असतात की जसं आपल्याला डोंगरावरनं धावायची सवय असते, उतरताना आणि मध्येच काहीतरी वेल आली एखाद्या झाडाची किंवा काय आलं तर धडपडून आपण पडतो आणि सिरियस नेचरची इंजुरी होते, तर असे हजार्ड असू शकतात. इवन पोल्युटेड वॉटर, काय हल्ली नैसर्गिक स्रोत जे आहेत पाण्याचे ते पण असे शुद्ध राहिलेले नाही आहेत, तर ते असे काही पाणी पिलं आणि आजारी पडण्याची शक्यता असते. नंतर बिहेवियरल इश्यू असतात की इक्विपमेंट आहेत पण योग्य पद्धतीने वापरले नाहीत, किंवा गाईड घेतला नाही बरोबर, फर्स्ट एड बॉक्स बरोबर घेतला नाही, कारण प्लॅनिंगच सगळं बेकार आहे किंवा ओव्हर एक्झर्शन आहे, असे काही हजार्ड असतात. तर असे हे हजार्डची लिस्ट आहे जी आपल्याला रिस्क असेसमेंटमध्ये उपयोगी पडते करताना. तर आता आपण रिस्क असेसमेंट कशी करायची ते पाहू. तर रिस्क असेसमेंट ही ग्रुप एक्झरसाइज आहे, हे कधीही एकट्याने करायची नाही, कमीत कमी 3 माणसं तरी एकत्र बसून ती ॲक्टिव्हिटी केली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ह्यामध्ये अशी आहे की संस्थेमध्ये जी आपली सगळी लोकं आहेत त्या सगळ्यांना रिस्क असेसमेंट कसं करायचं आहे याचं तज्ज्ञ माणसाकडून ट्रेनिंग मिळणं अत्यंत आवश्यक आहे, आणि त्याचा पुरावा, रेकॉर्ड म्हणजे पुरावा की या माणसांना आम्ही रिस्क असेसमेंटचं ट्रेनिंग दिलेलं आहे या दिवशी या वेळेला, त्याचा पुरावा आपल्याला ठेवावा लागतो संस्थेच्या फाईलमध्ये. मग असे जे ट्रेंड लोक आहेत त्यातले 3 मिळून किंवा त्या ॲक्टिव्हिटीशी संदर्भात जी माणसं असतात त्यात कमीत कमी 3 मिळून एक्झरसाइज चालू करायचा. मग ब्रेनस्टॉर्मिंग सेशन होतं, तर ब्रेनस्टॉर्मिंग सेशनचं उद्दिष्ट असं आहे की ॲक्टिव्हिटीमध्ये काय काय घडू शकतं तर त्याचं आपल्याला इमॅजिनेशन करायचं असतं, असं घडेल, असं घडू शकतं, तसं घडू शकतं. यामध्ये कधीही अडखळ आणायची नाही की आपल्याला एवढा अनुभव आहे, आपली संस्था एवढी फेमस आहे, आपल्या गेल्या 25-30 वर्षामध्ये आपल्या संस्थेचा एकसुद्धा अपघात झालेला नाही, आपण आपल्याकडे असं होऊच शकत नाही, असं काही बोलायचं नाही. जे काही मनामध्ये येईल ते लिहायचं, काय ते नंतर आपल्याला फिल्टर करता येतं. मग आपली जी ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी असते त्या ॲक्टिव्हिटी प्रॉपरली डिफाईन करायची आणि मग त्याचे सब ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग करायचा. मग सब ॲक्टिव्हिटीमध्ये भाग केल्यानंतर मग त्याचे आपल्याला हजार्ड्स आयडेंटिफाय करायचे की त्या सब ॲक्टिव्हिटीमध्ये कोणते धोके येऊ शकतात, त्या धोक्यापासून ॲक्सिडेंट होऊ शकतो याची शक्यता किती आहे, आणि इंजुरीची सिव्हिअरिटी किती आहे, म्हणजे जर इजा झाली, आपल्याला दुखापत झाली तर ती कोणत्या लेवलची दुखापत असू शकते, तर याचा आपल्याला अभ्यास करायचा असतो, याचं विचारमंथन व्हायला लागतं. आणि मग त्याचं आपल्याला रिस्क कॅल्क्युलेट करायचे की रिस्क इव्हॅल्युएट करायचे. मग ती रिस्क कशी इव्हॅल्युएट करायची की प्रॉबॅबिलिटी किंवा जी लाईकलीहूड मल्टिप्लाइड बाय कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे रिस्क असते, त्या रिस्क मॅट्रिक्सला रिफर करून आपल्याला ते रिस्क इव्हॅल्युएट करायचे. ते कशी करायची ते आपण नंतर पाहणारच आहोत. आणि जर रिस्क आपली अनएक्सेप्टेबल लेवल आहे, हाय रिस्क असेल, तर आपल्याला ती रिस्क ॲक्सेप्टेबल लेवलला आणायला लागते, ते आपल्याला कमी करायला लागते. त्याला आपण ॲज लो ॲज रिझनेबली प्रॅक्टिकेबल असं म्हणतो, म्हणजे अलर्ट लेवलला, की ज्याच्यात त्याच्यानंतर आपल्याला रिस्क कमी नाही करता येत. आणि मग ह्या सगळ्या एक्झरसाइजमध्ये आपण ज्या ॲक्सिडेंट होऊ नये म्हणून कंट्रोल मेजर्स घेणार आहोत त्या कंट्रोल मेजर्स त्या डिफाईन करायच्या. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जे कंट्रोल मेजर्स आपण घेणार आहोत त्याचं ॲप्रोप्रिएट प्रॉपर इम्प्लिमेंटेशन होणं जरुरी आहे, ते नुसतेच कागदावरती राहून उपयोग नाही. मग हे झाल्यानंतर आपल्याला ॲक्सिडेंट कोणत्या प्रकारचे होऊ शकतात त्याचा अंदाज येतो, आणि मग त्या ॲक्सिडेंटवरती आपल्याला इमर्जन्सी कंट्रोल प्लॅन बनवायचा असतो, रेस्क्यू प्लॅन बनवायचा असतो. तर आपण रिस्क कशी इव्हॅल्युएट करायची हे आता पाहूया. तर लाईकलीहूड म्हणजे होण्याची शक्यता, तर ती शक्यता स्टँडर्डमध्ये हे शक्यता आणि कॉन्सिक्वेन्सेसच्या ज्या लेवल्स दिलेले आहेत त्या 5 दिलेले आहेत. आपण 4 घेतलेले आहेत फॉर इज ऑफ अंडरस्टँडिंग आणि एक्झरसाइज सोपा होण्यासाठी. ॲक्च्युली जेव्हा तुम्ही स्टँडर्डच्या थ्रू स्टँडर्डप्रमाणे जेव्हा रिस्क असेसमेंट कराल तेव्हा 5 लेवल घ्या. लाईकलीहूडच्या 4 लेवल, जसं पहिले येते हायली अनलाईकली म्हणजे होऊ शकत नाही, म्हणजे खूपच शक्यता कमी आहे. लाईकली होऊ शकते, क्वाईट लाईकली नक्कीच होणार, आणि हायली लाईकली म्हणजे होण्याची शक्यता अगदी एकदमच हाय लेवलला आहे, म्हणजे होणारच होणार, अशा या प्रॉबेबिलिटीच्या 4 लेवल. तशाच कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे ॲक्सिडेंटचे परिणाम, त्याच्या 4 लेवल येतात. आणि त्याची पहिली लेवल आहे ती इनसिग्निफिकंट, म्हणजे फर्स्ट एड इंजुरी असते आणि ती टीमने हँडल करू शकते, म्हणजे तिथे तिथल्या इथे फर्स्ट एड दिले आणि तो पार्टिसिपेट परत त्याने ॲक्टिव्हिटी कंटिन्यू केली.
लेवल टू ही मायनर कॅटेगरी येतेमध्ये येते, जिथे ॲप्रोप्रिएट ट्रीटमेंटची गरज असते त्या इंजुरीला, आणि तो ती व्यक्ती जी आहे ती ॲक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट त्या दिवशी तरी करू शकत नाही. लेवल थ्रीमध्ये मेजर कॅटेगरी येते आणि त्यामध्ये जी इंजुरी आहे ती सिरियस लेवलची इंजुरी असते आणि त्या व्यक्तीला इमिजिएट हॉस्पिटलमध्ये हलवणं भाग पडतं. लेवल फोर ही क्रिटिकल कॅटेगरीमध्ये गेली की जिथे व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो आणि किंवा परमानंट डिसेबिलिटी होऊ शकते, जसं डोळा गेला किंवा असं काही झालं, तर अशा प्रकारची इंजुरी लेवल फोरमध्ये होऊ शकते. तर रिस्क मॅट्रिक्स जे असतं का नाही, ते रिस्क मॅट्रिक्स हे असं असतं, त्याच्यामध्ये या डाव्या बाजूला लाईकलीहूड लिहिलेलं असतं आणि उजवीकडे खाली कॉन्सिक्वेन्सेस परिणाम ॲक्सिडेंटचे. मग ह्या टेबलमध्ये इथनं अनलाईकली, लाईकली, क्वाईट लाईकली, व्हेरी लाईकली असे लेवल्स दिलेले आहेत, 1, 2, 3, 4. इकडे पण 1, 2, 3, 4 या, एक म्हणजे इनसिग्निफिकंट, नंतर मायनर, मेजर, क्रिटिकल अशा लेवल्स दिलेले आहेत आणि या दोघांचा गुणाकार म्हणजे रिस्क. मग आता समजा व्हेरी लाईकली आणि क्रिटिकल या दोघांचा गुणाकार 4×16, मग ही लेवल एकदम 16 म्हणजे एकदम हाय लेवलची रिस्क झाली. इथे 1 ते 16 असे अंक आहेत, मग ही 16 म्हणजे एकदम हाय लेवलची रिस्क झाली. त्याच्यापेक्षा कमी लेवलची रिस्क 12 आणि नंतर 9 आणि 8, तर ही जी लेवल आहे ही अनएक्सेप्टेबल लेवल येतात आणि इथे जर आपली रिस्क आली तर मग ती आपल्याला ही कमी करायला लागते, ॲक्सेप्टेबल लेवलला आणायला लागते आणि तेच रिस्क असेसमेंटचं बेसिक प्रिन्सिपल आहे. तर आता आपण एक्झरसाइज चालू करूया. ही ॲक्टिव्हिटी आहे 2 डेज ट्रेक टू XYZ फोर्ट अँड रिटर्न टू होम सेफली. तर आपण एक किल्ला घेतलेला आहे, त्या किल्ल्यावरती 2 दिवसाचा ट्रेक आहे. आता हा किल्ला आपण पूर्वी पाहिलेला असू शकतो किंवा फर्स्ट व्हिजिट असू शकते. तर पाहिलेला असेल आपल्याला तर मग आपल्याला तिथल्या धोक्यांचा अंदाज असतो आणि जर फर्स्ट व्हिजिट जर त्या किल्ल्यावरती असेल तर आपल्याला तिथे काय धोके आहेत ते आपल्याला सध्या तरी माहिती नाही आहेत. परंतु तरीसुद्धा आपण आपल्या जे प्रिवियस एक्सपिरियन्स आहे त्याचा जजमेंट घेऊन तिथे काय धोके असू शकतात याचा अंदाज बांधू शकतो. मग आता ही जी ॲक्टिव्हिटी आहे ही आपल्याला सब ॲक्टिव्हिटीजमध्ये डिवाईड करायची. तर आपण या सब ॲक्टिव्हिटीज डिवाईड केलेले आहेत. ट्रॅव्हल आहे, तर ट्रॅव्हल टू बेस ऑफ द फोर्ट, नंतर क्लाइंब द फोर्ट, व्हिजिट द प्लेसेस ऑन द फोर्ट, नाईट स्टे, डिसेंड द फोर्ट, ट्रॅव्हल बॅक टू होम सेफली, अशा या सब ॲक्टिव्हिटीज आहेत. आणि शेवटी मग घरी आल्यानंतर महत्त्वाची ॲक्टिव्हिटी आहे ती आहे म्हणजे या सगळ्या ट्रेकचा रिव्ह्यू किंवा मोहिमेचा रिव्ह्यू, की आपण यातनं काय शिकलो आणि पुढे इम्प्रूव्हमेंटसाठी काय आपल्याला काय करायला पाहिजे, याला आपण कंटिन्युअल इम्प्रूव्हमेंट म्हणतो. ह्याचे मिनिट्स ऑफ मीटिंगमध्ये नोंद करायची आणि जे काही आपल्याला ऑब्झर्वेशन मिळालेले आलेले आहेत फ्युचर इम्प्रूव्हमेंटसाठी किंवा ज्याला आपण ऑपॉर्च्युनिटीज म्हणतो, स्टँडर्ड काय म्हणतं ऑपॉर्च्युनिटीज, तर त्या ऑपॉर्च्युनिटीज ज्या आहेत इम्प्रूव्हमेंटच्या, म्हणजे सुधारायला ज्या संध्या आहेत त्या संध्या आपल्याला टाळायच्या नाहीत, त्या आपल्याला नोंद करायची त्याची आणि त्याच्यामध्ये सुधारणा आवश्यक आणावी आणि काय सुधारणा आणलेल्या आहे आपण आपल्या प्रक्रियेमध्ये त्याची त्याचा रेकॉर्ड ठेवावा ॲज अ एव्हिडन्स म्हणून. तो पुढे ऑडिटिंगसाठी आणि पुढे बऱ्याच कार्यासाठी उपयोगी पडतो. तर हा रिस्क असेसमेंटचा फॉर्मॅट आहे, रिकामा फॉर्मॅट. ह्या टेबलचं रचना अशी आहे की सुरुवातीला इथे वरती इंडियन स्टँडर्ड 21,101 लिहिलेलं आहे, नंतर इथे रेकॉर्ड्सचा नंबर दिलेला आहे. तर आपल्याकडे रिस्क असेसमेंटची सेफ ऑपरेटिंग प्रोसेस आहे, प्रोसिजर आहे, त्या प्रोसिजरला हे हा फॉर्मॅट रिफर केलेला आहे. तर स्टँडर्डचं एक अजून एक महत्त्वाची हे अशी असते की ती डॉक्युमेंटवरती फार भर देते, त्यामुळे डॉक्युमेंटेशन आपल्याला फार व्यवस्थित ठेवावं लागतं, त्याच्यामध्ये हयगय होऊन चालत नाही. मग इथे ॲक्टिव्हिटी इथे डिफाईन केलेली आहे ती इथे लिहायची. इकडे क्लबचं किंवा त्या संस्थेचं नाव असतं, डेट टाईम ऑफ हिरा, कधी आपण केलेलं आहे रिस्क असेसमेंट, हिरा म्हणजे हजार्ड आयडेंटिफिकेशन अँड रिस्क असेसमेंट, हे कधी केलेलं आहे आणि हे कुणी केलेलं आहे, म्हणजे या सगळ्यांची नावं, त्या तिघा दोघांची जी नावं आहेत आणि सिग्नेचर फार महत्त्वाची असते, सिग्नेचर करायची की त्यांनीच हे केलेलं आहे याचा पुरावा म्हणून. परत हे प्रॉपरली केलेलं आहे, हे ते रिस्पॉन्सिबल पर्सन आहे क्लबचा किंवा संस्थेचा, त्याने हे ऑथोराईज केलं म्हणजे त्याचं सिग्नेचर करून अप्रूव्ह केलं पाहिजे. तर आता आपण एक्झरसाइज चालू करूया. इथं आपण पहिली सब ॲक्टिव्हिटी लिहिलेली आहे की प्रायव्हेट जीप ट्रॅव्हल अप टू बेस, नाईट ट्रॅव्हल अप टू बेस ऑफ द फोर्ट, ही ॲक्टिव्हिटी लिहिली आहे. मग या ॲक्टिव्हिटीमध्ये हजार्ड कोणते कोणते आहेत ते आयडेंटिफाय करायचे आणि ते इथे लिहायचे. जसे आता आपण हजार्ड लिहिलेले आहेत अनसेफ व्हेइकल, मग अनसेफ व्हेइकल त्याचे टायरचा गोटा झाला आहे किंवा ज्याला हेडलॅम्प नाही आहेत, हॉर्न नाही आहे, काय अशी डागडूग गाडी आहे एकदम खडक, तर अशी गाडी अनसेफ गाडी आहे.
आणि ॲक्सिडेंट होऊ शकतो. मग आपल्याला काय करायचं की ह्या एनएचा ॲक्सिडेंट झाला तर हा कुठला हजार्ड आहे, सेफ्टी हेल्थ एन्व्हायरमेंट. हा सेफ्टी म्हणजे आपल्या शारीरिक इजा होऊ शकते असा हजार्ड आहे म्हणून एस लिहिलेलं आहे. आता पुढे काय की एक्झिस्टिंग कंट्रोल, मग हा अपघात होऊ नये म्हणून एक्झिस्टिंग कंट्रोल आपल्याकडे काय आहेत, तर काही नाही आहेत. मग आपल्याला या एक्झिस्टिंग कंट्रोल नाही आहेत तर मग त्याच्यावरती आपल्याला रिस्क काय आहे ती आपल्याला कॅल्क्युलेट करायची, आणि त्यासाठी आपल्याला काय करायचं, रिस्क मॅट्रिक्स रिफर करायचं. मग हे रिस्क मॅट्रिक्स रिफर करताना मग आपल्याला काय बघायचं आहे की लाईकलीहूड किती आहे. तर अशी जेव्हा खडबुड गाडी असते, अनसेफ गाडी असते, तर त्याचं लाईकलीहूड तर होऊ शकतो दा अपघात. त्यामुळे मी हे दोन लिहिलेलं आहे लाईकली. आणि जर ॲक्सिडेंट जर झाला तर तो एकदम सिरियस नेचरचा होणार, म्हणजे मृत्यू माणसं पडू शकतात, म्हणून चार क्रिटिकल लेवलचा जे कॉन्सिक्वेन्सेस होऊ शकतात म्हणून 4 × 2 = 8. तर हे सिग्निफिकंट रिस्क आहे. काय आपण रिस्क काय इव्हॅल्युएट केली, इट इज सिग्निफिकंट. मग सिग्निफिकंट इथं जेव्हा आपण लिहिली की मग ही रिस्क जी आहे ती आपल्याला कमी करायला पाहिजे. मग ती रिस्क कमी करायची असेल तर आपल्याला ॲडिशनल कंट्रोल मेजर्स आपल्याला द्यायला लागतात. मग ॲडिशनल कंट्रोल मेजर्स काय आहेत की ट्रॅव्हल एजंटला फोन करायचा आणि त्याला सांगायचं की बाबा धड गाडी पाठव, त्याला त्याचा फिटनेस सर्टिफिकेट असायला पाहिजे गाडीबरोबर, त्याचे टायर चांगले पाहिजे, त्याचा हॉर्न वाजायला पाहिजे, त्याचा हेडलॅम्प असायला पाहिजे, त्याला सीट बेल्ट पाहिजेत, ह्या सगळ्या कंडिशन्स त्याला सांगायच्या. त्याने जर ॲग्री केलं तर मग ठीक आहे, नाही ॲग्री केलं तर ऑब्वियस आहे दुसरा ट्रॅव्हल एजंट. आणि मग त्याने समजा ॲग्री केलं तर मग परत रिस्क आपल्याला कॅल्क्युलेट करायची, परत रिस्क मॅट्रिक्स रिफर करायचं. काय मग आता लाईकलीहूड किती आहे, तर आता गाडी जर धड असेल व्यवस्थित तर ॲक्सिडेंट होण्याची शक्यता एकदम कमी आहे. मग ती आपण आता 1 केली, म्हणजे शक्यता लाईकलीहूड कमी आणली. आणि सीटबेल्ट वगैरे आहे सगळं आहे तर गाडी रिलेटेड ॲक्सिडेंट नाही काय होणार, की टायर फुटला आणि गाडी उलटी झाली असं काय होणार नाही. काय त्यामुळे जरी काय पलटी बिलटी झाली गाडी तरी सीटबेल्ट असल्यामुळे अपघाताची तीव्रता आपण कमी केली. त्यामुळे हे 3 मेजर कॅटेगरीमध्ये, म्हणजे अपघात झाला तरी त्याला इंजुरी तर तशी होणारच, त्यामुळे 3 × 1 म्हणजे इनसिग्निफिकंट, म्हणजे आपण रिस्क अजून कमी आणली. तर रिस्क कमी होऊन इनसिग्निफिकंट म्हणजे ॲक्सेप्टेबल रिस्कमध्ये आणली. आता हे जे कंट्रोल मेजर्स इम्प्लिमेंट करण्याची जबाबदारी आहे ही रिस्क या ए या पर्सनवरती आहे. आणि स्टेटस अजून ओपन आहे रेड साईनवरती, कारण अजून त्याच्यावरती काम केलेलं नाही. हे जेव्हा हा फोन करेल आणि जेव्हा हे इन्शुअर होईल तेव्हा हे इथे सी येईल क्लोज, आणि इथे हा रंग जो लाल आहे तो हिरवा होईल. म्हणजे काय करतो आहे आपण, कंट्रोल मेजर्स इम्प्लिमेंट होतात की नाही याची खात्री करतो आहे, आणि ती खात्री होणं फार महत्त्वाचं आहे. आता दुसरा आजार येऊ अनसेफ ड्रायव्हर. तर अनसेफ ड्रायव्हर म्हणजे तो दारू पिणारा असू शकतो किंवा दारू पिलेला असू शकतो. काय तो नवीन त्याचं लायसन्स असू शकतं, त्याला अनुभव नसेल रात्रीचा ड्रायव्हिंगचा, किंवा तो ड्रायव्हिंग करत असताना सतत मोबाईलवर बोलणारा असू शकतो, किंवा तो हाय स्पीडने गाडी चालवणारा असू शकतो. तर असा अनसेफ ड्रायव्हर असेल तर मग काय करायचं, तर परत हा सेफ्टी हजार्ड आहे आणि आपल्याला त्याच्यावरती काही एक्झिस्टिंग कंट्रोल नाही आहे, त्यामुळे आपण रिस्क मॅट्रिक्स रिफर करायचं. तर असे ॲक्सिडेंट आपल्याकडे प्रिव्हियस डाटा आहे आणि त्याच्यावरनं आपल्याला माहिती आहे की असे ॲक्सिडेंट सदाच होत असतात, त्यामुळे क्वाईट लाईकलीहूड घेतलेलं आहे. आणि जर अपघात झाला तर मृत्यू पडण्याची शक्यता जास्त आहे म्हणून ही क्रिटिकल लेवलला घेतलेली, त्यामुळे 4 × 12 अनॲक्सेप्टेबल लेवलला रिस्क आली. आता अनॲक्सेप्टेबल लेवलला रिस्क आली म्हणजे दोन पर्याय असतात, एक तर ॲक्टिव्हिटी तुम्ही ड्रॉप करा किंवा त्याच्यावरती ट्रीट करा, ती रिस्क ट्रीटमेंट द्या, म्हणजे ती रिस्क कमी करा. आपल्याला ॲक्टिव्हिटी जर ड्रॉप नाही करायची तर मग आपल्याला रिस्क ट्रीटमेंट करायची, मग ते आपल्याला रिस्क कमी करण्यासाठी ॲडिशनल कंट्रोल मेजर्स द्यायचे. मग परत त्या ट्रॅव्हल एजंटला फोन करून सांगायचं की बाबा धड ड्रायव्हर पाठव, त्याला इन्स्ट्रक्शन दे की सेलफोन वापरायचा नाही चालवताना, का स्पीड लिमिट पाळ. तर असा जेव्हा ड्रायव्हर तो ॲग्री करतो द्यायचा, तेव्हा मग आपल्याला परत रिस्क कॅल्क्युलेट करायची किती आहे ती रिस्क इव्हॅल्युएट करायची. आणि मग ती आपण तर ती आपण आता लाईकलीहूड जी अपघाताची आहे ती कमी आणली. आपण इन्शुअर करतो की जो ड्रायव्हर चांगला आहे त्याची झोप झालेली आहे रात्री, त्याचा तो दारू नाही पिलेला आहे, तो मोबाईलचा वापर नाही करत आहे, तो सेफ स्पीडने गाडी चालवतो आहे. म्हणजे काय करतो की आपण की त्याचं ॲक्सिडेंटचं जी लाईकलीहूड आहे ती आपण कमी आणली.
किती आणली तर दोन काय. पण समजा ॲक्सिडेंट तरी पण होऊ शकतो, तो ॲक्सिडेंट झाला तर जो ॲक्सिडेंट झाला तर क्रिटिकल इंजुरी होऊ शकते, म्हणून 4 × 2 = 8 सिग्निफिकंट लेवलला आपण रिस्क आणली. तर आपण अनएक्सेप्टेबलवरून सिग्निफिकंट आली, याला अलार्म म्हणतो, ॲज लो ॲज रिझनेबली प्रॅक्टिकेबल, याच्यापेक्षा कमी आपण नाही आणू शकत. मग परत ही जी रिस्पॉन्सिबिलिटी ए या पर्सनवर आहे, ही क्लोज करायची. सध्या ही स्टेटस ओपन आहे. आता अशा प्रकारे ही रिस्क असेसमेंट करायची, या तुमच्या लक्षात आलं असेल. आता आपण एक अजून एक साधं उदाहरण घेऊया. किल्ला फिरत असताना बी अटॅक, म्हणजे मधमाशांचा अटॅक. आता मधमाशांचा अटॅक हा कधीही कुठेही कसाही होऊ शकतो, त्याची प्रॉबेबिलिटी जास्त आहे. आता त्याच्यावरती हजार्ड कुठल्या टाईपचे आहेत, तर सेफ्टी पण आहे आणि हजार्ड हेल्थ हजार्ड पण आहे. सेफ्टी हजार्ड म्हणजे काय, की अटॅक झाल्यानंतर लोक सैरा वगैरे पॅनिक होतात आणि पळायला लागतात आणि तिथे पडण्याची सिरियस इंजुरी होण्याची शक्यता आहे. आणि हेल्थ हजार्ड यासाठी की जेव्हा मधमाशांचा दंश होतो तेव्हा रिॲक्शन होते आणि मग सिरियस कॅटेगरीमध्ये तो माणूस जाऊ शकतो, त्यामुळे हेल्थ हजार्ड. आता आपल्याला परत रिस्क कॅल्क्युलेट करायची रिस्क मॅट्रिक्स टेबल बघून. तर पॉसिबिलिटी तर खूप आहे, म्हणजे हे होऊ शकतं, या घटना नियमित घडत असतात, त्यामुळे लाईकलीहूड 3 घेतलेलं आहे. आणि त्याचे जे परिणाम आहेत ॲक्सिडेंटचे कॉन्सिक्वेन्सेस आहेत ते खूपच जास्त आहेत, ते पण आपल्याला माहिती आहेत की किती कसे जास्त असतात. त्यामुळे हे 4 × 12 हे परत अनएक्सेप्टेबल लेवलला रिस्क आलेली आहे. आता ही अनएक्सेप्टेबल लेवलची रिस्क आहे ती आपल्याला कमी करायला पाहिजे, नाहीतर ॲक्टिव्हिटी ड्रॉप करायला पाहिजे. ॲक्टिव्हिटीज आपण ड्रॉप नाही करणार, मग आपल्याला रिस्क कमी केले पाहिजे. तर मग आपल्याला ते जे पार्टिसिपेंट आहेत, आपली जी टीम आहे, त्यांना आधीच इन्स्ट्रक्शन्स द्यायच्या ट्रेकला जायच्या आधीच, मोहिमेच्या आधीच, की तुमचं रिस्क आहे बी म्हणजे मधमाशांचा हल्ला होऊ शकतो आणि तो हल्ला होऊ नये म्हणून काय करायचं, तर त्याच्याबद्दलचं ट्रेनिंग अप्रोप्रिएट ट्रेनिंग द्यायचं, त्याचं परत त्याचा अटेंडन्स आणि पुरावा ठेवायचा ट्रेनिंग दिल्याबद्दलचा. मग कोणते कपडे घालायचे, कोणत्या टाईपचे कपडे घालायचे, औषधं कोणती बरोबर घ्यायची, आणि हल्ला झाला तर नक्की काय करायला पाहिजे आपण, तर हे सगळं त्यांना सांगायचं. मग आता हे सगळं सांगितल्यानंतर मग आपण परत रिस्क मॅट्रिक्सकडे यायचं आणि रिस्क कॅल्क्युलेट करायची. आता लाईकलीहूड कमी करता येते का आपल्याला, तर लाईकलीहूड आपण कमी नाही करू शकत, कारण मधमाशावरती आपला काही कंट्रोल नाही आहे, त्या येऊ शकतात, त्यामुळे लाईकलीहूड तीच राहणार. पण आपण ॲक्सिडेंटची जी तीव्रता आहे, म्हणजे कॉन्सिक्वेन्सेस आहेत, ते आपण कमी केलेले आहेत. तर ॲक्सिडेंटची जी तीव्रता आहे ते आपण आणली 2 म्हणजे काय, 3 × 2. तर ह्या टॉलरेबलच्या खाली आपण ती रिस्क नाही नेऊ शकत आहे. आता हे सगळं करायची जबाबदारी कुठली, तर ट्रेक लीडर जो सी आहे त्या लीडरची जबाबदारी की हे सगळं कंट्रोल मेजर्स आहेत ते इम्प्लिमेंट करायचे. तर हा जो आपला एक्झरसाइज आहे हा ऑफसाईट एक्झरसाइज आहे किंवा टेबल टॉप एक्झरसाइज, म्हणजे आपण ऑफिसमध्ये केलेले रिस्क असेसमेंट. जेव्हा आपण मोहिमेला सुरुवात करतो तेव्हा तिथे परिस्थिती कम्प्लिटली वेगळी असू शकते, जे आपण इमॅजिन पण केलेली नाही, त्यामुळे आपल्याला हीच प्रोसेस जी आहे ती आपल्याला साईटवरती पण करायला लागते, त्याला ऑन साईट रिस्क असेसमेंट म्हणतो. आता हे रिस्क असेसमेंट केल्यानंतर आपल्याला रिस्क रजिस्टर बनवावं लागतं. रिस्क रजिस्टरचा खूप फायदा असतो, आणि हे सगळे जे ॲक्टिव्हिटी स्पेसिफिक हजार्ड आहेत आणि ज्याच्या होणारे जे ॲक्सिडेंट आहेत ते आपण रिस्कप्रमाणे कॅटेगराईज केलेले आहेत, हाय रिस्क, मिडियम रिस्क आणि लो रिस्क. तर ह्या टेबलमध्ये आपल्याला ॲट अ ग्लान्स कळतं की ॲक्टिव्हिटी कुठली आहे, सब ॲक्टिव्हिटी कुठली आहे, त्याच्यातनं धोके कोणते आहेत, काय प्रकारचा ॲक्सिडेंट होऊ शकतो आणि कंट्रोल मेजर्स काय घेतलेले आहेत हे कळतं. त्याचं स्टेटस कळतं की ते ओपन आहे का क्लोज आहे, म्हणजे कंट्रोल मेजर आपण इम्प्लिमेंट केले आहेत का अजून ते इम्प्लिमेंट करायचं बाकी आहे, ते स्टेटस कळतं. ॲक्सिडेंट प्रिव्हेंट करण्यासाठी हे रिस्क रजिस्टर फार महत्त्वाचं काम करतं. मग ह्या ॲक्सिडेंटचे परत आपण त्या ऑर्डरप्रमाणे हाय रिस्कप्रमाणे ते आपण लिस्ट डाऊन करतो आणि त्याच्यावरती मग आपल्याला इमर्जन्सी कंट्रोल प्लॅन बनवायचा आहे. इमर्जन्सी कंट्रोल प्लॅन आणि रेस्क्यू प्लॅन. आता इमर्जन्सी कंट्रोल प्लॅन कसा बनवायचा आणि रेस्क्यू प्लॅन कसा बनवायचा हा स्वतंत्र ट्रेनिंगचा विषय आहे, तो पुन्हा कधीतरी. पण एकच सांगतो इथे की इमर्जन्सी ॲक्शन किंवा रेस्क्यू ॲक्शन जी असते तीसुद्धा इट्सेल्फ हजार्डस ॲक्टिव्हिटी आहे. रेस्क्यू करतानासुद्धा अपघात होण्याची शक्यता असते, त्यामुळे रेस्क्यू ॲक्टिव्हिटीचंसुद्धा रिस्क असेसमेंट करणं आवश्यक आहे. नॉर्मली आपण बघितलेलं असतं की कड्यावरनं एखादा माणूस पडला, आपल्याला माहिती आहे त्याचा मृत्यू झाला असेल, पण आपण एकदम रश करतो, रश म्हणजे अगदी वेडोबिसे होऊन त्याच्या सुटकेसाठी अगदी धावतो, पण अशा वेळेला ॲक्सिडेंट होण्याची शक्यता असते.
तर दुसरा ॲक्सिडेंट होऊ नये ह्याची काळजी आपण घ्यायला पाहिजे, आणि त्यासाठी रेस्क्यू ऑपरेशनचं पण रिस्क असेसमेंट करणं अत्यावश्यक ठरतं. आता आपण हा एक्झरसाइज पूर्ण केला, आता ह्याच्या पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे पार्टिसिपेंट आहेत मोहिमेमध्ये, जे काम पार्टिसिपेट करणारे सदस्य आहेत, त्यांना ही माहिती देणं आवश्यक आहे. स्टँडर्डचं हे आणि मला वाटतं जी आरमध्ये पण हे लिहिलेलं आहे की लोकांना, जे पार्टिसिपेंट आहेत त्यांना ॲप्रोप्रिएट माहिती द्यायला पाहिजे. तर ही माहिती कशी द्यायला पाहिजे, तर त्यांना ॲक्टिव्हिटी आणि सब ॲक्टिव्हिटीज जे आपल्या मोहिमेचे आहेत त्याची माहिती द्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये तो डिटेल प्लॅन सांगायला पाहिजे, आपला ट्रॅव्हल प्लॅन काय तो सांगायला पाहिजे. नंतर लिव नोटिसच्या ज्या प्रिन्सिपल्स आहेत त्याचं आपण पालन कसे करणार आहोत ते सांगायला पाहिजे. आपले फर्स्ट एडर्स कोण आहेत, लिडर्स कोण आहेत, त्यांची कॉम्पिटन्सी काय आहेत ते सांगायला पाहिजे. आपल्या या मोहिमेमध्ये धोके कोणते येणार आहेत ते सांगायला पाहिजे, आणि त्याच्यावरती त्या धोक्याचं ॲक्सिडेंटमध्ये रूपांतर होऊ नये म्हणून आपण काय काळजी घेतलेली आहे ते सांगायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला जो इमर्जन्सी कंट्रोल प्लॅन आहे आणि रेस्क्यू प्लॅन कसा आहे याची माहिती द्यायला पाहिजे. तर आता हे सगळं केल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेलच की एवढा सगळा एक्सरसाइज केल्यानंतर त्या साहसी मोहिमेमध्ये अपघाताची शक्यता आपण किती कमी आणली, भरपूरच कमी आणली. ह्याच्यामध्ये आपल्याला ओव्हर कॉन्फिडन्स बाळगायचा नाही, आता आपण रिस्क असेसमेंट केलेलं आहे ॲक्सिडेंट होणार नाही असं काय नसतं. आपण ॲक्सिडेंटची शक्यता कमी केलेली आहे. ॲक्सिडेंट तरी होऊ शकतो, एखादा वातरट पार्टिसिपेंट असू शकतो, त्याला आता उडी मारायचीच आहे, त्याला आता आपण काय करणार. परंतु हा सगळा जर डॉक्युमेंटेशन आपण व्यवस्थित ठेवलं विथ साईन डॉक्युमेंटेशन, सगळे पुरावे ठेवले, तर आपले पुढचे दिवस बरे जातात, नाही तर मग खूप त्रास होण्याची शक्यता असू शकते. मी पुन्हा एकदा सांगतो की रिस्क असेसमेंट हे इंडिपेंडेंटली करायचं नसतं, करू नये, ते इफेक्टिवली होत नाही. नवीन्याचे 9 दिवस संपले की सगळं संपतं. आपण एका ट्रेकला रिस्क असेसमेंट करू, पुढच्या ट्रेकला किंवा एक्सपिडिशनला किंवा मोहिमेला रिस्क असेसमेंट करू असं काही नाही आहे. जर आपली संस्था ISO सर्टिफाईड असेल तर ते बंधनकारक ठरतं की प्रत्येक ट्रेकला हे रिस्क असेसमेंट हे केलंच जातं. आणि जेव्हा आपण हे बंधनकारक होतं आणि जेव्हा आपण हे करतो तेव्हा ॲक्सिडेंटची शक्यता आपण कमी करतो. एवढं हे सगळं सोपं आहे ॲक्च्युली. आपल्या ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डच्या साईटवरून हे स्टँडर्ड डाउनलोड करता येतं. फक्त 460 रुपये किंमत आहे त्याची. आप कोणीही डाउनलोड करू शकता, त्याचा अभ्यास करावा आणि ते इम्प्लिमेंट करावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. तर ही जी स्लाईड आहे ही फार महत्त्वाची स्लाईड आहे. मध्यंतरी मध्य रेल्वेने एक ड्राईव्ह सेफ्टी ड्राईव्ह केला होता, तिथे दरवाज्यावरती लिहिलेलं आहे की पप्पा घरी उशिरा आलात तरी चालेल. पण सगळे पप्पा लोक लटकूनच प्रवास करतात. सेफ्टी कल्चर जे आहे ना हे डेव्हलप होणं आपल्या संस्थेमध्ये महत्त्वाचं आहे. स्टँडर्डचं पण हेच मत आहे की पहिलं तुम्ही कल्चर डेव्हलप करा. ह्या स्टँडर्डचे फायदे खूप आहेत. सगळ्यात महत्त्वाचा फायदा हा आहे की जे पार्टिसिपेंट आहे त्यांना एक विश्वास वाटतो, त्यांना एक खात्री असते की ही संस्था ISO सर्टिफाईड आहे आणि या संस्थे थ्रू आपण जर गेलो तर आपल्या जीवाला हानी पोचणार नाही, आपल्याला साहस पण करायला मिळेल आणि आपण सुरक्षित पण राहू, ही खात्री पार्टिसिपेंटला येते. आतापर्यंत आपण बघितलं की रिस्क असेसमेंटचा या सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टीममधला रोल आणि ही जे सिस्टीमचा सगळ्या ॲक्सिडेंट कमी करण्यामागचा रोल. आपण हे सगळं जेव्हा आपण सगळं व्यवस्थित करतो तेव्हा ॲक्सिडेंट नक्कीच कमी होऊ शकतात याची खात्री आपल्याला झाली असेलच. आणि म्हणून रिस्क असेसमेंट ही जी ॲक्टिव्हिटी आहे ही फार महत्त्वाची ॲक्टिव्हिटी आहे. तर म्हणून प्रत्येक संस्थेने हे स्टँडर्ड ISO किंवा IS 21101 ॲडव्हेंचर टुरिझम ॲक्टिव्हिटी सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टीम या स्टँडर्डचा अभ्यास करून इम्प्लिमेंट करण्याचा नक्कीच प्रयत्न करावा असे माझे प्रामाणिक मत आहे. जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र.